नेक्स्ट 350 मीटर लांबीची रेल्वे 400 मीटर लांबीचा पूल आला तर 85 किमी प्रति तास वेगाने ओलांडते, तर 85 किमी प्रति तास वेगाने ओलांडत असल्यास किती वेळात ओलांडेल? तर 350 मीटर लांबीची रेल्वे 400 मीटर लांबीचा पूल ओलांडणार म्हणजे ती 350 अंतर कापणार प्लस पुलाचं 400 अंतर कापणार म्हणजे एकूण किती अंतर कापणार 750 मीटर. 750 मीटर मीटर दिले तर वेगाची मांडणी कशी करायची? वेगाची मांडणी वेग घ्यायचा खाली. तर 45,000 ऐवजी आपण 1 शून्य वाढू का? कारण पुढचे 2 शून्य 3600 पुढच्या 2 शून्य सोबत कॅन्सल होतील. कॅन्सल 15 त्रिक 45 15 5 75 12 3 36 12 5 60. आणि एक लक्षात ठेवा की नेहमी पेपरला गेल्यानंतर आन्सर कधीच क्वेश्चन पेपरवर लिहायचं नाही. म्हणजे हे तुमचं आन्सर आहे 12 5 60, तर 12 5 60 इथं लिहून त्याला राऊंड करायची काही आवश्यकता नसते. एवढ्या वेळेत तर तुम्ही पेपरला आन्सर तिथे सर्कल डार्क करू शकता किंवा आन्सर की मध्ये आन्सर देऊ शकता. का 12 5 60 तिथं लिहित बसण्याचे दोन तोटे आहेत. एक तर 12 5 60 तुम्ही लिहिता तर ते लिहिण्यात वेळ जातो 2-4 सेकंड ज्याच्यात तुमचं सर्कल डार्क करून झालं असतं. आणि दुसरं तुम्ही आयतं उत्तर मागच्या पुढच्याला बघायला लिहून ठेवता. पेपरला गेल्यानंतर नेहमी उत्तराच्या एक स्टेप आधीपर्यंतच उत्तर सोडवायचं. 12 5 बस तुम्हाला माहित झालं 12 5 60 माइंडमध्ये आलं लगेच आन्सर टिक करून टाकायचं हे असंच ठेवायचं. कधीही लिहून मागच्या पुढच्याला दाखवायला ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट प्रश्नपत्रिकेवर उत्तर लिहिण्याची काही आवश्यकता नाही कारण ती प्रश्न